अत्यंत गंभीर अशा विषयाच्या संदर्भात आज या सभागृहामध्ये आपण चर्चा घेतोय. ज्या प्रकारे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी शिवार या ठिकाणी येतील ते अचानक चालू झाल्यामुळे ते नियम 101 अन्वय आपण या ठिकाणी ही चर्चा घेतली. सन्माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते, सन्माननीय श्री अजितदादा पवार, सन्माननीय डॉक्टर अनिल बोंडे, श्रीमती वर्षाताई गायकवाड, सन्माननीय श्री गणपतराव देशमुख, श्री शशिकांतजी शिंदे, श्री प्रकाशजी आबिटकर, श्री प्रकाश बंब, श्री जितेंद्रजी आव्हाड, श्रीमती मनीषाताई चौधरी, डॉक्टर सुजितजी मिंचेकर, सन्माननीय श्री बाळासाहेब थोरात, श्री भास्करराव जाधव, श्रीमती मेधाताई कुलकर्णी, श्री वारिश पठाण, श्री नितेश राणे, श्रीमती देवयानी फरांदे, श्री जीवा पांडू गावित, श्री राहुल कदम, श्री राहुल कुल, श्री शरद सोनवणे व ॲडव्होकेट आशिष शेलार या सर्व सदस्यांनी यामध्ये भाग घेतला. अध्यक्ष महोदय, अनेक महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सर्व सदस्यांनी केल्या. काही टीकेचा देखील भाग होता, पण तो टीकेचा भाग देखील मी सकारात्मक समजतो, कारण घटनेचं गांभीर्य हे प्रचंड मोठं आहे. आणि माझी अपेक्षा आहे की या सभागृहाच्या माध्यमातून या राज्यामध्ये एक असा संदेश गेला पाहिजे की अशा घटना या राज्यामध्ये खपवून घेतल्या जाणार नाहीत. या राज्यांच्या राज्यातल्या महिलांच्या पाठीमागे हे सभागृह खंबीरपणे उभा आहे. आणि जे काही अशा प्रकारचे कृत्य घडतायत त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या संदर्भात या राज्याची तयारी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या चर्चेच्या माध्यमातून तो सूर हा राज्यामध्ये जाईल असा प्रयत्न आपण सर्व लोक मिळून करू. साधारणपणे आपल्याला याची कल्पना आहे की 13/7/2016 रोजी 18/45 ते 19/15 या दरम्यान पीडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही तिच्या आजोबांकडनं मसाला घेऊन निघाली असता आरोपींनी तिला अडवलं, तिच्यावर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून तिला जीवे मारलं. आणि अनेक सदस्यांनी त्याचा उल्लेख देखील केला की ज्या प्रकारचा अत्याचार झाला तो अत्यंत अमानुष होता. मग अशी अजितदादा म्हणाले ती गोष्ट देखील खरी आहे की कुत्र्याला लाजवेल अशा प्रकारचं वर्तन हे मनुष्याकडनं घडू शकतं हे खरोखरच विश्वास बसण्यालायक गोष्ट नाही आहे. पण अत्यंत भयानक अशा प्रकारचा जे कृत्य या ठिकाणी करण्यात आलं आणि ज्या प्रकारे अत्याचार आणि विटंबना या दोन्ही गोष्टी या ठिकाणी करण्यात आल्या ही खरोखर एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी अशा प्रकारची ही घटना आहे. या ठिकाणी सांगण्यात आलं की पोलिसांच्या कडनं फार मोठी दिरंगाई झाली ही वस्तुस्थिती नाही. घटना घडल्यानंतर पोलिसांना तक्रार मिळाली 9:44 आणि पोलीस 10:15 तिथे पोहोचले, म्हणजे 31 मिनिटात पोलीस त्या ठिकाणी गेले होते.
तात्काळ त्या ठिकाणचं सगळं पंचनामा वगैरे करून तिथला जो गुन्हा आहे तो दाखल केला. तो गुन्हा रात्री 1:10 दाखल झाला. आरोपी जो पहिला अटक झाला हा पहिला आरोपी 14:12 त्याला अटक करण्यात आली. दुसरा आरोपी हा 16 रात्री अटक झाला आणि तिसरा आरोपी हा 17 अटक झाला. तिन्ही आरोपी याच्यामध्ये अटक झाले. एका चौथ्या आरोपीच्या संदर्भात या ठिकाणी उल्लेख केला जातोय. या चौथ्या आरोपीच्या संदर्भात त्या घटनेशी त्याचा संबंध आहे की नाही हे तपासण्यात येत आहे. पण तरी देखील ज्या भावना आणि जी कुजबूज त्या ठिकाणी चाललेली आहे ती बघता या चौथ्या आरोपीला देखील त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि याच्यासोबत याचा संबंध एका जुन्या घटनेशी जोडला जातोय की ज्या घटनेमध्ये तो जो शिंदे चौथा आरोपी ज्याला म्हटलं जात आहे या शिंदेचा एका व्यक्तीच्या खुनामध्ये किंवा मृत्यूमध्ये काहीतरी हात आहे. मी त्याची माहिती घेतली. मेडिकल रिपोर्टमध्ये तो जो मयत आहे हा हार्ट फेलने मिळाला अशा प्रकारचा PM रिपोर्ट आहे. त्या मयताच्या पत्नीने देखील हे सांगितलेलं आहे की आमची कुठली याबाबतची तक्रार नाही आहे. पण तरीही शंकेला वाव नको म्हणून त्याही प्रकरणाची पुन्हा एकदा नव्याने चौकशी करण्यात येईल. त्यामध्ये CID करायचं असेल तर CID करण्यात येईल. CID मार्फत चौकशी करण्यात येईल आणि त्यामध्येही या शिंदेचा काही रोल आहे का या संदर्भातली सगळी माहिती किंवा या संदर्भातली सगळी चौकशी ही राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे या ठिकाणी करण्यात येईल. या घटनेच्या संदर्भात या ठिकाणी महिला पोलीस अधिकारीच्या संदर्भातला एक विषय मांडण्यात आला आणि महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे तपास असावा. मुळामध्ये बलात्कारासोबत या ठिकाणी खुनाची देखील घटना घडलेली आहे आणि त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण त्या ठिकाणी खुनाच्या अशा केसमध्ये नेमतो आणि त्यावेळी त्या जिल्ह्यामध्ये वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी उपलब्ध नाही. पण जी SIT तयार केलेली आहे त्या SIT महिला अधिकारी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. पण ती API लेवलची आहे कारण त्याच्या वरच्या लेवलची महिला पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नाही. तरी देखील या प्रकरणामध्ये अजून काही ॲडिशनल माहिती मिळते आहे का हे बघण्याकरता महिला पोलीस अधिकारी म्हणून ज्या पुण्याच्या पोलीस आयुक्त आहेत रश्मी शुक्ला यांना निर्देश देण्यात येतील आणि त्यांनी तिथे जाऊन पुन्हा एकदा एक महिला पोलीस अधिकारी म्हणून जे पीडितेची आई किंवा त्यांचे जे काही नातेवाईक किंवा गावकरी आहेत विशेषतः गावातल्या ज्या महिला आहेत त्यांच्यासोबत चर्चा करावी अशा प्रकारचं देखील त्यांना या ठिकाणी निश्चितपणे सांगण्यात येईल. खरं म्हणजे ही घटना घडत असताना या ठिकाणी असंही सांगण्यात आलं की सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी कोणी पोलीस अधिकारी गेले नाहीत, वरिष्ठ अधिकारी गेले नाहीत, हे देखील योग्य नाही. विशेष पोलीस महानिरीक्षक आपण जे म्हणालात माननीय विरोधी पक्षनेते ते लगेच विशेष पोलीस महानिरीक्षक हे त्या ठिकाणी लगेच गेले आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांनी त्या ठिकाणी भेट दिली. पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. गृह राज्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भेट दिली. ही गोष्ट खरी आहे की मी स्वतः त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही कारण आपल्याला त्याची कल्पना आहे की मी रशियामध्ये होतो. तिथनं आल्याबरोबर मी आषाढीला गेलो आणि लगेच 16 सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक दिल्लीला होती आणि त्याच्यामुळे मी दिल्लीला गेलो होतो. पण या संपूर्ण घटनेमध्ये मी स्वतः पूर्णपणे संपर्क साधून होतो. त्या संदर्भात सगळी माहिती ही वारंवार माझ्या वतीनं घेतली जात होती आणि कारवाईच्या संदर्भात काय परिस्थिती आहे याच्यावर पूर्णपणे मी नजर ठेवून होतो. यामध्ये आरोपी बाबूलाल शिंदे वय 27 त्याचप्रमाणे संतोष गोरख भवाळ वय 30 व नितीन गोरखनाथ भलुमे वय 26 यांना या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. आता याचा जो तपास आहे तो अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर
यांच्या प्रत्यक्ष पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांच्याकडे वर्ग करण्यात आलाय. या संदर्भात खरं म्हणजे अजितदादा आपण असं म्हणालात की आकडेवारी वगैरे देणं काही योग्य नाही. माझं देखील तेच मत आहे की गुन्हा एक घडला की पाच घडले, एक जरी गुन्हा घडला तरी ती काही आपल्याकरता भूषणावह गोष्ट नसते. आणि त्यामुळे आकडेवारीच्या आधारावर कुठल्या गोष्टी आपण या ठिकाणी मांडणं हे योग्य नसतं. पण माननीय विरोधी पक्षनेत्यांनी आकडेवारीचा हवाला दिला आणि त्यामुळे ज्यावेळी अशा गोष्टी या रेकॉर्डवर येतात त्यावेळी वस्तुस्थिती काय आहे ही राज्याला कळण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी वस्तुस्थिती देखील आपल्यासमोर मांडू इच्छितो. आपण माननीय विरोधी पक्षनेते असं म्हटलं की रेट ऑफ कन्व्हिक्शन हा बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये 7% आहे, 8% हे खरं आहे की हा 8% होता. पण आता बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये रेट ऑफ कन्व्हिक्शन 2015 साली 21.2% पोहोचला आहे आणि यावर्षी तो त्याहीपेक्षा गेल्या 6 महिन्यामध्ये वाढलेला आहे आणि याच्यात सातत्याने वाढ होते आहे. आणि हा तरीही राज्याच्या सरासरीच्या कमी असण्याचं कारण असं आहे की आपण जर याची वर्गवारी बघितली तर यातल्या अनेक केसेस या लग्नाचं आमिष दाखवून जबरी संभोग केला किंवा कन्सेंटनी त्याच्या त्या ठिकाणी अशा प्रकारचा संभोग केला अशा ज्या केसेस असतात या केसेसमध्ये अनेक वेळा त्या ज्यावेळेस चार्ज फ्रेम होण्याच्या स्टेजला येतात किंवा चार्ज फ्रेम झाल्यानंतर त्यांचे कॉम्प्रोमाइजेस किंवा त्यातनं काहीतरी त्यांचं तडजोड होते आणि त्या तडजोडीतनं मग ती जी काही पीडिता असते ती पीडिता अशा प्रकारचे खटले जे काय आहेत ते वापस घेते आणि त्यामुळे हा रेट ऑफ कन्व्हिक्शन थोडा कमी आहे. पण जो 7 आणि 8% हा रेट ऑफ कन्व्हिक्शन खाली होता हा रेट ऑफ कन्व्हिक्शन आता वाढलेला आहे आणि तो 21% झालेला आहे. आणि त्याकरता अनेक उपाययोजना, या सगळ्या उपाययोजना मी सांगून आपला वेळ घेणार नाही, पण त्या उपाययोजना आपण केल्या आणि म्हणून अतिशय मोठी वाढ आता या रेट ऑफ कन्व्हिक्शनमध्ये देखील या ठिकाणी झाली आहे. बलात्काराच्या गुन्ह्याच्या संदर्भात देखील मागे देखील मी या ठिकाणी सांगितलं, आपण 2012 या ठिकाणी हवाला दिला, ही गोष्ट खरी आहे. आणि याच सभागृहामध्ये तेव्हाचे सन्माननीय गृहमंत्री आर आर पाटील साहेब यांनी देखील सांगितलं, निर्भयाचं कांड झाल्यानंतर आपण बलात्कार या संज्ञेची व्याप्ती वाढवली. पूर्वी ज्याला आपण छेडछाड म्हणायचो ते देखील आता त्याच्या वरच्या कॅटेगरीमध्ये गेले आणि त्यातली एक विशिष्ट प्रकारची छेडछाड ही देखील बलात्काराच्या सेक्शनमध्ये आपण त्या ठिकाणी आणली, बलात्काराच्या सेक्शन आपण वायडन केला. आणि त्यामुळे 2012 बलात्काराच्या घटनांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढ या ठिकाणी दिसते आहे. पण ही वाढ दिसत असताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्यातलं म्हणजे वाढ आहे हे काही भूषणावं नाहीच आहे, पण बलात्काराच्या घटनांमध्ये घटनेची नोंद होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. समाजामध्ये महिलांवर अशा प्रकारचं प्रेशर हे अनेक वर्षपर्यंत आहे की एखादी घटना घडली तर परिवाराची बदनामी होते म्हणून या ठिकाणी गुन्हा नोंदवू नका. अनेक वेळा समाज, अनेक वेळा परिवार हा खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचं प्रेशर आणत असतो. पण आज गेल्या 4-5 वर्षातला जर आपण ट्रेंड बघितला तर हा ट्रेंड हळूहळू बदलतो आहे. पोस्कोचा कायदा आल्यानंतर विशेषतः बालकांचं जे लैंगिक शोषण आहे या संदर्भात तर केसेसच रजिस्टर होत नव्हत्या, कारण एक सामाजिक फिअर होतं, एक समाज काय म्हणेल, घरच्यांना काय वाटेल, मुलं बोलत नव्हती. पण या कायदा हा कायदा आल्यानंतर याही कॅटेगरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आता केसेस रजिस्टर व्हायला लागल्या. जोपर्यंत केसेस रजिस्टर होणार नाही या गोष्टी जर आपण दाबत राहिलो समाजामध्ये तर समाज त्याच्यावर कधीच कारवाई करू शकणार नाही. पण जर केसेस रजिस्टर झाल्या तर निश्चितपणे समाज त्याच्यावर कारवाई करू शकेल आणि म्हणून या मोठ्या प्रमाणात आता केसेस या ठिकाणी रजिस्टर्ड होत आहेत. पण तरी देखील आपण जर या ठिकाणी बघितलं तर या केसेसमध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट झालाय. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की साधारणपणे
हे जे काही बलात्काराचे गुन्हे एवढ्या प्रमाणात आपल्याला दिसतात याचा जर आपण साधारण अवलोकन केलं तर अगदी 2015 साली जे काही गुन्हे घडले त्यातले ओळखीचे आरोपी हे 4,984 अनोळखी आरोपी हे केवळ 204 असे एकूण 5,188 म्हणजे 90% जास्त गुन्हे हे ओळखीच्या आरोपींकडनं घडत आहेत. आणि याचं कारण आहे की ही जी संज्ञा आपण वाढवली ती संज्ञा वाढवल्यामुळे महिला देखील मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत. जे काही ओळखीच्या आरोपींकडनं फसवणूक झाली आहे किंवा अशा काही तत्सम गोष्टी झाल्या आहेत त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्या तक्रार देखील दाखल करतायत. आपण जर ओळखीच्या आरोपींचं प्रमाण बघितलं तर हा निर्भयाचं कांड झाल्यानंतर आपण अमेंडमेंट केल्यानंतर 2013 93.43%, 2014 95.91%, 2015 96.60% आणि 2016 96.73%. आणि अनोळखी आरोपी हे 6%, 4%, 3%, 3%. याचा अर्थ असा आहे की जरी या बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये आपल्याला वाढ दिसत असली तरी देखील हे गुन्हे कायद्यात बदल झाला नव्हता त्यावेळी कदाचित घडत असले तरी देखील आपण त्याला रजिस्टर करत नव्हतो. आणि समाजामध्ये ही परिस्थिती अशीच म्हणजे ज्याला आपण इंग्रजीत बिलो द कार्पेट असं म्हणतो तसं बिलो द कार्पेट आपण घालत होतो ती आता परिस्थिती राहिली नाही. समाजातल्या महिला या कायद्यातल्या बदलानंतर समोर येत आहेत. यामध्ये आपण जर मग अशी आकडेवारीच्या संदर्भात या ठिकाणी आपण बोललो आपण बघितलं तर याच्यामध्ये देखील जर आपण मागच्या वर्षीची जरी तुलना केली तरी देखील अल्पवयीन मुलींवरील बलात्कार याच्यामध्ये घट आहे. सामूहिक बलात्कारामध्ये तर जवळजवळ या ठिकाणी म्हणजे मागील याच्यात 2014 119 होते, 15 141 होते, आता ते म्हणजे जर 6 महिन्याची तुलना केली तर ते 50 आले आहेत. 50 आले म्हणजे काही हा काही आकडा काही भूषणावा आहे असं मी बिलकुल म्हणत नाही, पण मला सांगायचं उद्दिष्ट एवढंच आहे की 50% ते खाली आले आहेत. हा आकडा 50% खाली आलेला आहे. विनयभंगाच्या ज्या केसेस आहेत त्या देखील -224 आहेत. आणि बलात्कारासह खून याही घटना ज्या आहेत त्याही कमी झालेल्या आहेत. त्यामुळे जर आपण मागच्या वर्षांची तुलनाच करायचं ठरवलं तर साधारणपणे हे जे या ठिकाणी आरोप लावले गेले की आता खूप मोठ्या प्रमाणात या घटना वाढलेल्या आहेत, सरकारचा याच्यावर कंट्रोल नाही आहे, पोलिसांचा याच्यावर कंट्रोल नाही आहे, ही वस्तुस्थिती नाही आहे. या घटनांमध्ये कमतरता आली आहे, त्याचा नंबर देखील कमी झाला आहे. पण मी पुन्हा एकदा या निमित्ताने आपल्याला निश्चितपणे सांगतो की एक जरी घटना घडली तरी आपण तेवढंच सेन्सिटिव्ह असायला पाहिजे. आणि म्हणून निश्चितपणे सरकार या संदर्भात मोठ्या प्रमाणात सेन्सिटिव्ह आहे. आपण जर बघितलं तर घडलेल्या घटना उघडण्याचं जे प्रमाण आहे ते देखील रेट ऑफ डिटेक्शन हे देखील वाढलेलं आहे. आणि तेही 7.36% आज या ठिकाणी वाढलेलं आपल्याला दिसून पडत आहे. आणि म्हणून या संदर्भात सरकार निश्चितपणे संवेदनशील आहे आणि या संदर्भातली कारवाई ही मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे याबद्दल सरकारच्या मनामध्येही कुठली शंका नाही. या सगळ्याच्यात वाढ जी दिसते आहे ती अपहरणाचे जे गुन्हे आहेत महिलांच्या संदर्भात त्यामध्ये एक मोठी वाढ आपल्याला दिसते. आणि ती वाढ दिसण्याचं कारण काय आहे तर सुप्रीम कोर्टाने बचपन बचाव वर्सेस केंद्र सरकार या केसमध्ये एक निर्णय दिला आणि त्या निर्णयात त्यांनी सांगितलं की कुठलीही मुलगी किंवा महिला ही जर हरवली किंवा ती सापडली नाही अशा प्रकारची कुठलीही केस असेल तर त्याला अपहरण म्हणून ट्रीट करायचं. यापूर्वी आपण ज्याला हरवली असं किंवा अशा प्रकारची तक्रार घ्यायचो दिसत नाही सापडत नाही हरवली, तर कोर्टाने असं सांगितलं की थेट अपहरण अशा प्रकारे त्याची नोंद करावी
पण याही बाबतीत मला सांगितलं पाहिजे की पूर्ण देशामध्ये अशा प्रकारचे अपहरण म्हणून नोंद झाले आणि शोधून घरी पोहोचवले अशा प्रकारच्या मुलींच्या संदर्भात सगळ्यात जास्त काम हे आपल्या राज्याने केलेलं आहे. त्यात आपल्या राज्याचा क्रमांक जो आहे तो पहिल्या क्रमांकाचा आहे की त्या मुलींना आपण जे ऑपरेशन मुस्कान चालवलं हे देशभरात चाललं ऑपरेशन मुस्कान. पण महाराष्ट्राने या ऑपरेशन मुस्कानमध्ये सर्वात जास्त हरवलेल्या असतील, पळून गेलेल्या असतील, मुलं आणि मुली यांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी काही उपाययोजना आपण अजून यापेक्षा वेगळ्या केलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये प्रतिसाद नावाचं एक मोबाईल ॲप तयार केलं आहे की ज्या माध्यमातून जर महिलांनी ते प्रतिसाद मोबाईल ॲप हे आपल्या मोबाईल फोनवर त्या ठिकाणी डाउनलोड केलं तर त्याच्यावर एक पॅनिक बटन आहे की जे पॅनिक बटन दाबल्याबरोबर ऑटोमॅटिकली GPS ऍक्टिव्हेट होतं आणि आसपासच्या पोलीस स्टेशनला जेवढे किंवा पोलीस असतील त्यांना त्याच्या संदर्भातला मेसेज जातो. ती लोकेशन त्या ठिकाणची समजते आणि पोलिसांना त्या ठिकाणी जाता येतं. मोठ्या प्रमाणात आता महिलांनी हा ॲप देखील या ठिकाणी डाउनलोड केला आहे. त्यासोबत खास महिलांकरता टोल फ्री असा 103 व 1091 अशा प्रकारचा देखील एक मोबाईल नंबर सुरू केलेला आहे की ज्यातनं महिला त्याच्यावर लक्ष देऊ शकतात. विनयभंगाच्या गुन्ह्यामध्ये 24 तासाच्या आत आरोपपत्र दाखल केलं पाहिजे अशा प्रकारचा एक नियम आपण या ठिकाणी सुरू केला आणि या संदर्भात सिंधुदुर्ग असेल, पुणे असेल, यवतमाळ असेल, सोलापूर असेल, मुंबई रेल्वे असेल या ठिकाणी 24 तासाच्या आत दोषारोपपत्र दाखल झालं आहे आणि आरोपींना शिक्षा देखील झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण जे महत्वाचे स्थळ आहेत ज्याच्यामध्ये विशेषतः बसस्थानकं असतील याच्यावर CCTV लावणे, जवळपास 48 बसस्थानकांवर आता CCTV आपण लावलेलं आहे. मनोधैर्य योजना देखील आपण या निमित्ताने राबवतो आहोत. महिलांच्या विरुद्ध सोनसाखळीची चोरी हा देखील एक मोठा गुन्हा आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये देखील जास्त शिक्षा होण्याकरता भादवी 379 अ व ब या कलमांना आपण मान्यता दिली. आता याच अधिवेशनामध्ये त्याचा कायदा देखील आपण आणतो आहोत की आतापर्यंत हा बेलेबल किंवा छोटा गुन्हा होता हा मोठा गुन्हा करणं अशा प्रकारचाही आपण त्या ठिकाणी निर्णय केलेला आहे. त्यासोबत महिलांवरचे अत्याचार थांबवण्याकरता किंवा त्याचं रिपोर्टिंग झालं पाहिजे याकरता पोलीस ठाणे पातळीवर महिला सुरक्षा समिती, त्यानंतर महिला सहाय्य कक्ष व राज्य पातळीवर महिला अत्याचार प्रतिबंध कक्ष हा आपण या ठिकाणी स्थापलेला आहे. जिल्हा पातळीवर आपण हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. मगाशी आपण असं विचारलं की मला असं वाटतं आबासाहेबांनी विचारलं की तुम्ही जलदगती न्यायालय चालू केले म्हणता ते किती ठिकाणी चालू झाले आहेत, तर 27 जिल्ह्यांमध्ये जलदगती न्यायालय या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि ते पूर्णपणे कार्यान्वित आहेत. महिला व मुलींच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एका अधिकाऱ्याला बाल कल्याण अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्यात आलाय. पीडित महिलांच्या सहाय्याकरता 111 समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. प्रलंबित खटले म्हणजे हे तर 27 आहेत पण जे प्रलंबित आहेत ते खटलेही वर्ग करून काढण्याकरता 22 जलदगती न्यायालयांची विशेष स्थापना या ठिकाणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर काही सेन्सिटायझेशनचे कार्यक्रम देखील आता आपण हातामध्ये घेतले आहेत ज्यामध्ये NGOsच्या मदतीने शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी या ज्या मुली किंवा महिला आहेत यांना कायद्यामध्ये आता काय तरतुदी झाल्या आहेत या संदर्भात सेन्सिटाईज करणे, त्यांना जर त्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचा अत्याचार होत असेल तर त्याच्याकरता त्यांनी तक्रार करावी याकरता प्रवृत्त करणे या संदर्भात देखील आपण कारवाई केली आहे. त्यासोबत जे महिलांचे शेल्टर होम आहेत, सुधारगृह आहे, महिलांची वसतिगृह आहेत याच्यातही टप्प्याटप्प्याने महिला उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात अशा प्रकारचं देखील त्या ठिकाणी कारवाई ही सुरू केलेली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे जी काही महिलांची फसवणूक होते आहे त्याही संदर्भात एक कार्यक्रम हा सरकारच्या वतीनं हातामध्ये घेतला आहे. अनेक गोष्टी याच्यामध्ये
आपण निश्चितपणे हातामध्ये घेतल्यात. एक मागणी या ठिकाणी अशी आली की दारूच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे या ठिकाणी दारू पिल्यामुळेच खरं तर कदाचित अशा प्रकारची घटना या ठिकाणी घडली आणि म्हणून अवैध दारूच्या संदर्भात आपण आता असा निर्णय करतो की आता अवैध दारूच्या संदर्भात ज्यावेळेस एखादा व्यक्ती पकडला जातो त्यावेळी त्याची जी शिक्षा आहे ती 3 वर्षाची आहे. आता आपण निर्णय करतो की अवैध दारूच्या संदर्भातली शिक्षा ही 10 वर्षापर्यंत आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचा कायदा तात्काळ आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये मांडू आणि 10 वर्षापर्यंतची शिक्षा त्याला देऊ. याचा अर्थ असा होईल की आता अवैध दारूच्या संदर्भातल्या केसेस या JMFC कडे चालतात, ही 10 वर्षाची शिक्षा झाली तर ती सेशन कोर्टामध्ये चालेल, JMFC कडे ती चालणार नाही आणि तो बेलेबल गुन्हा असणार नाही. त्यासोबत दुसरी मागणी या ठिकाणी कोणीतरी अशी मांडली की अवैध दारू समजा 1-2-3 वेळा पकडली गेली तर अशा प्रकारच्या व्यक्तीला मुका लावला पाहिजे. पण मुक्याच्या कायद्यामध्ये तर ते बसणार नाही, पण MPID मध्ये निश्चित बसेल. त्यामुळे MPID कायद्यामध्ये त्या ठिकाणी परिवर्तन करून अवैध दारू एखादा व्यक्ती 2-3 वेळा जर अवैध दारूच्या धंद्यामध्ये ऑफेन्समध्ये सापडला तर त्याच्यावर MPID अंतर्गत कारवाई करण्याचा देखील निर्णय राज्य सरकार करेल. यासोबत ही मागणी झाली की फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नाही, ही गोष्ट खरी आहे की याही संदर्भात निश्चितपणे राज्य सरकार हा विचार करेल की वारंवार ज्या पोलिसांच्या हद्दीमध्ये अशा प्रकारे अवैध दारू सापडेल त्यांना जबाबदार धरण्यात येईल आणि त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. त्याच्या संदर्भात मी वेगळी चर्चा करीन तुमच्याशी. एक वेळा म्हणजे एक आणि दुसऱ्यांदा म्हणजे वारंवार. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट याच्यामध्ये सातत्याने जी भावना या ठिकाणी व्यक्त होते की आपण फास्ट ट्रॅक कोर्टात टाकणार म्हणजे किती दिवसात होणार. खरं म्हणजे मी हेही तपासून पाहिलं आता लॉ अँड ज्युडिशियरी सोबत की आपल्याला असं काही बंधन टाकता येईल का की 1 वर्षाच्या आत, 1.5 वर्षाच्या आत, 6 महिन्याच्या आत. तर लॉ अँड ज्युडिशियरीने सांगितलं की या संदर्भात असं बंधन हे आपल्याला टाकता येणार नाही. पण एक गोष्ट निश्चित करता येईल की या संदर्भात सन्माननीय उच्च न्यायालयाच्या मार्फत फास्ट ट्रॅक कोर्टाला अशा केसेस ज्या आहेत त्या त्यांनी डे टू डे हिअरिंगवर घ्याव्या आणि याच्यामध्ये ॲडजस्टमेंट देऊ नये अशा प्रकारचं विनंती निश्चितपणे करता येईल. मध्यंतरी सिंधुदुर्गमधल्या एका केसमध्ये अशाच प्रकारच्या आपण 2 महिन्यामध्ये कन्व्हिक्शन त्या ठिकाणी मिळवलं. हा, मालाडला देखील 3 महिन्यात आपण कन्व्हिक्शन मिळवलं. मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की ही इतका गंभीर गुन्हा आहे. मी पोलिसांना सांगितलंय या संदर्भात DNA सारखे इररिफ्युटेबल अशा प्रकारचे एव्हिडन्सेस आपल्याकडे येत आहेत आणि DNA रिपोर्ट मॅच झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी देखील हा सायंटिफिक एव्हिडन्स असणार आहे आणि सायंटिफिक एव्हिडन्स असल्यामुळे याच्या माध्यमातून कन्व्हिक्शन हे निश्चितपणे होऊ शकणार आहे. आणि म्हणून राज्यातली सगळी यंत्रणा, जे आपले फॉरेन्सिकचे प्रमुख आहेत ते प्रमुख डॉक्टर आणि त्यांच्यासोबत 5 लोकांची टीम, ही याच्याकरता आम्ही डेडिकेट केली आहे की ज्या टीमनी फॉरेन्सिक एव्हिडन्सेस अप्रिशिएट करण्याकरता पुढच्या 3-4 दिवसात पूर्ण काम केलं पाहिजे आणि पुढच्या 4-5 दिवसामध्ये हे सगळे फॉरेन्सिक एव्हिडन्सेस हे त्यांनी अप्रिशिएट करून चार्जशीटच्या स्तरावर हा पुढच्या 4-5-6 दिवसामध्ये ही बाब आणली पाहिजे. आणि त्याच्यानंतर कोर्टाला आम्ही विनंती करणार आहोत की कोर्टाने डे टू डे हिअरिंग याचं घेतलं पाहिजे, कुठली ॲडजस्टमेंट याच्यात देऊ नये. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो राज्य सरकारच्या वतीनं हे जे काही मारेकरी आहेत, हे जे काही नराधम आहेत, यांना फाशी देण्याचीच मागणी ही कोर्टाकडे केली जाईल आणि एका निश्चित वेळेमध्ये ही जी केस आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून मी स्वतः उज्ज्वल निकम साहेबांना विनंती केली. मी त्यांना सांगितलं आपण किती बिझी असलात तरी ही जी केस आहे ही महत्वाची आहे, यातल्या आरोपींना जोपर्यंत आपण धडा शिकवणार नाही राज्यामध्ये संदेश जाणार नाही. खूप वातावरण राज्यातलं याच्यामुळे तापलेलं आहे आणि म्हणून आपल्यासारख्या वकिलांनी याच्यामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे. आणि त्यांनी आश्वस्त केलं की मी पूर्णपणे
अगदी इन्व्हेस्टिगेशनच्या स्टेजपासून माझी आवश्यकता असेल तर मला सांगा, मी पूर्णपणे याच्यामध्ये लक्ष देण्याकरता तयार आहे. आणि त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी मान्यता दिलेली आहे, त्यांना याच्यामध्ये वकील म्हणून आपण निश्चितपणे ठेवू. आणि मला विश्वास आहे की या केसमध्ये या नराधमांना आपण फाशीपर्यंत पोहोचवू आणि त्यांना फाशी दिल्यानंतरच खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये योग्य तो संकेत जाईल, एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आणि सदस्यांनी नाही, फास्ट ट्रॅकच्या कुठल्याच रिक्त नाही आहेत, सगळ्या फास्ट ट्रॅक न्यायाधीशांच्या सगळ्या जागा भरलेल्या आहेत. असेल रिक्त तर त्याही भरू आपण, काही अडचण नाही, पण आता कुठल्याच रिक्त नाही आहेत. सदस्यांनी वेगवेगळ्या सूचना या ठिकाणी दिल्या आहेत, त्याच्यावर विचार करण्याकरता मला असं वाटतं की या सभागृहाची किंवा दोन्ही सभागृहाच्या महिला सदस्यांची एक समिती तयार करून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत या संदर्भात काय उपाययोजना आपण करू शकतो. आता ज्या आपण उपाययोजना करतो त्या उपाययोजनांमध्ये काही कमतरता असेल तर त्या कशा दूर करता येतील, अशा प्रकारचं या समितीच्या माध्यमातून आपण निश्चितपणे कार्य करू. मी या सभागृहाच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला आश्वस्त करतो की राज्यातल्या जनतेचा प्रक्षोभ आहे तो त्यांनी या ठिकाणी थांबवावा आणि राज्य सरकार निश्चितपणे या आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवल्याशिवाय थांबणार नाही, एवढं आश्वस्त करून मी माझं बोलणं संपवतो.